नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला किसलेल्या कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। या आधी तुम्हाला मी दळून लोणचं दाखवलेलं आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे, तिथे तुम्ही बघू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। तर त्यासाठी इथे मी 1.5 किलो कैऱ्या घेतल्या आहे, म्हणजे जवळपास 7 कैऱ्या घेतल्या आहे। आणि ह्या जास्त आपल्याला आंबट घ्यायच्या नाही, मीडियम असतात ना त्या प्रकारच्या घ्यायच्या आहे। तर ह्या आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहे, तर जेणेकरून त्या कडक होतील। जर थोड्याफार नरम पडलेल्या असतात ना किंवा डाग वगैरे असतात, तर ते जाण्यासाठी आपल्याला ह्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायच्या आहे। तोपर्यंत आपण इकडे मसाला भाजून घेऊ। तर मसाल्यासाठी इथे मी अर्धी वाटी बडीशोप घेतली आहे, म्हणजे जवळपास वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम ही बडीशोप आहे। तर आपल्याला ही बडीशोप आहे ना, तर मंद आचेवर आपल्याला 1 ते 2 मिनिटात भाजायची आहे। खूप जास्त वेळ भाजायची नाही, याचा कलर सुद्धा आपल्याला जास्त चेंज करायचा नाही। फक्त यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते आपल्याला फक्त कमी करायचं आहे। असं दमट वगैरे बडीशोप असते, अशी कुरकुरीत झाली पाहिजे, म्हणून आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। तर बघा, किंचित असा कलर फक्त चेंज झाला पाहिजे आणि त्याचा सुगंध जशाचा तसा राहिला पाहिजे, अशा पद्धतीची आपल्याला ही बडीशोप भाजून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे। मोहरीच्या डाळीच्या ऐवजी तुमच्याकडे मोहरी असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला घरच्या घरी जर मोहरीची डाळ करायची असेल ना, तर मोहरीला थोडंसं किंचित पाणी लावायचं आणि थोडीशी फडक्यामध्ये अशी दाबून ठेवायची 1 तासभर, आणि त्यानंतर ती थोडीशी सुकवायची, भाजून घ्यायची। आणि त्यानंतर आपण ती वरवंटा वगैरे असतो ना किंवा लाटण्याने अशी जर फडक्यात फिरून घेतली ना, तर लगेच त्याची साल निघते आणि नंतर तुम्ही ती पाखडून साल काढून घेऊ शकता, किंवा अखंड मोहरी सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता मोहरी सुद्धा आपण फक्त गरम करून घेतली आहे, ती सुद्धा भाजली नाही। यानंतर मी इथे 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे, ते सुद्धा फक्त आपल्याला गरम करायचे आहे। मेथी जर तुम्ही जास्त भाजली ना तर ती कडवट होते, म्हणून फक्त थोडा वेळ भाजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली मेथी सुद्धा भाजून झालेली आहे। तर आपल्याला आता ही मेथी आहे ना बडीशोप मध्ये टाकून घ्यायची आहे आणि मोहरी वेगळी ठेवायची आहे, कारण आपल्याला हे सर्व एकत्र दळायचं नाही। काही मसाले आपल्याला मिक्स दळायचे आहे आणि मोहरी वेगळी दळायची आहे, म्हणून वेगळी काढून ठेवायची। आता इथे काही मसाले घेतले आहे, 20-25 मी लवंगा, 20-25 काळी मिरी आणि थोडेसे 5-6 दालचिनीचे तुकडे घेतले आहे, आणि 1 खडा हिंग आहे ना तो घेतला आहे। जवळजवळ 50 तोळेच्या आसपास, म्हणजे 1 असा खडा घ्यायचा अंदाजी तुमच्या, 1 चमचाभर भरेल ना कुटल्यानंतर, इतपत आपल्याला हा हिंग पाहिजे आहे। खडा हिंगच घ्या, खडा हिंगाने खूप छान टेस्ट येते। आता हे मसाले सुद्धा किंचित गरम करून मी काढून घेतले आहे, आणि त्यानंतर आपल्याला जो खडा हिंग आहे ना तो टाकायचा आहे, आणि थोडासा गरम करून गॅस बंद करून टाकायचा आणि कढईमध्येच ठेवायचा, जेणेकरून छान असा गरम होतो हिंग आणि तो दळायलाही सोपा जातो। आता इथे गॅस गरम करू आणि हिंग आहे ना हा गरम कढईतच असा सोडून द्यायचा आहे। आता इकडे आपल्या कैऱ्या पण भिजून झाल्या आहे आणि ह्या मी छान अशा कपड्याने पुसून सुद्धा घेतल्या आहे, की बिलकुल आपल्याला पाणी याला राहिलं नाही पाहिजे। तुमचं थोडं जरी पाणी राहिलं ना कैरीला तर लोणचं तुमचं खराब होईल, म्हणून चांगल्या स्वच्छ कपड्याने कॉटनच्या पुसून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला किसणी लागणार आहे। आता किसणी तुम्ही जाडच घ्या, जास्त बारीक घेऊ नका। जास्त जर बारीक घेतलं ना तर असं कैरीचा किस आहे ना तो एकदम बारीक बारीक होतो, एकदम पिठासारखा होतो, म्हणून शक्यतो असा जाड किसणी किसून घ्या, म्हणजे लोणचं खायलाही छान लागतं। अशा पद्धतीने आपल्याला सालासह हे लोणचं करायचं आहे आणि सालासह किसून घ्यायचं आहे। लांब लांब असा किसून घेतला ना तर लोणचं पण खूप छान लागतं। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा किसून घ्यायची आहे कैरी। या पद्धतीने मी ही कैरी सर्व आता किसून घेतलेली आहे। तर आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याला आपल्याला मसाले दळून घ्यायचे। आता ही कैरी आहे ना ही बाजूला ठेवून देऊ आणि आपण जे मसाले भाजले आहे ना ते आपल्याला इथे आता दळून घ्यायचे आहे। आता ही मोहरी आहे ही वेगळी दळू आणि जो मसाला घेतला आहे ना तो वेगळा दळायचा आहे, पण त्याआधी आपल्याला हा हिंग आहे ना हा आधी सेपरेट दळून घ्यायचा आहे आणि ह्या हिंगामध्ये बाकीचे मसाले आपल्याला दळून घ्यायचे आहे। जर तुम्ही हिंग डायरेक्ट दळला ना तर तो बारीक होणार नाही। आता हिंग मी फिरवून घेतला आहे, त्यानंतर जो मसाले भाजले आहे ना तर ते टाकून घेतले आहे। हे थंड झाल्यानंतर आपल्याला दळून घ्यायचे आहे, पण दळताना आपल्याला खूप असे बारीक दळायचे नाही, थोडेसे जाडसर भरड राहिली पाहिजे, तरच लोणच्याला टेस्ट छान लागते।
आता ही मोहरी सुद्धा आपली आता ही डाळ आहे, पण मी जी आपण किसून करणार आहे ना म्हणून आपल्याला हे थोडंसं किंचित फक्त मिक्सरला 1 सेकंदभर फिरून घ्यायची आहे. खूप जास्त फिरवायची नाही, फक्त मिक्सर चालू करून लगेचच बंद करायचा. त्यामध्ये तुम्हाला अखंड अशी डाळ सुद्धा दिसली पाहिजे. आता हा किस आहे ना मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता काही मसाले ऍड करू. त्याआधी आपण आता ही मोहरीची डाळ गेली आहे ना ती टाकून घेऊ. डाळ यासाठीच मी घेतली आहे की डाळीने कलर छान दिसतो म्हणून मी डाळ घेतली आहे, पण मोहरी घेतली तर त्याने अजूनच टेस्ट छान दिसते. तर मोहरी अखंड मोहरी घेतली तरी चालेल. आता हे मसाले दळले आहे ना ते पण यामध्ये मी टाकून घेतले आहे सर्व. इथे मी 2 चमचे हळद घेतली आहे. जर तुम्ही बघू शकता ह्या हळदीचा कलर किती सुंदर आलेला आहे, तर ही हळद पावडर मी घरीच बनवलेली आहे. त्यासाठी कुठली हळद घ्यायची, कशी पॅक करायची आणि दळायची कशी, याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याची लिंक तुम्ही व्हिडिओच्या खाली बघू शकता. आता ही मिरची पावडर आहे ना ही सुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि याचा सुद्धा तुम्ही कलर बघू शकता. खूप भन्नाट कलर आलेला आहे आणि यासाठी मी किती प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे आणि त्या आपल्याला स्टोर कशा करून ठेवायच्या, दळायच्या कशा, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली टाकणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. तर 2 चमचे मी काश्मीरी तिखट घेतला आहे कलरसाठी. आपला ओरिजिनल मिरचीचा कलर सुद्धा चांगला होता, पण थोडासा काश्मीरी तिखट टाकल्याने अजूनच छान कलर येईल लोणच्याला म्हणून मी टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. मी इथे 4 चमचे मीठ घेतलेले आहे, तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. आणि इथे आपल्याला 1/2 किलो गूळ लागणार आहे, तर गूळ आपल्याला सुरीनी किंवा तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता, पण असे खडे टाकायचे नाही एकदम. याआधी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे क्रश करून जे लोणचं कसं बनवायचं, म्हणजे मिक्सरला गूळ आणि कैरी एकत्र मी दळून असा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे याआधी. त्याची सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे, ती तुम्ही नक्की बघा. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले आहे ना ते कैरीला लागले पाहिजे, जेणेकरून कैरी छान एकजीव अशी झाली पाहिजे. आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे मिक्स करायला लागतात, म्हणून व्यवस्थित असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळे मसाले जे आपल्याला कैरीला लागले पाहिजे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मसाले पूर्ण कैरीला लागलेले आहे आणि गुळामुळे थोडंसं याला किंचित ओलसरपणा पण आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तर मी इथे 1/2 लिटर तेल आधीच गरम करून ठेवलं होतं, तर ते टाकून घ्यायचं आहे. तर तेल ह्या लोणच्यासाठी थोडंसं जास्तच लागतं, थोडंसं लोणच्याच्या वरती तेल आलं पाहिजे तरच तुमचं लोणचं टिकेल, नाहीतर लोणचं हे आपण किसून केलं आहे ना ते खराब होऊ शकतं, म्हणून थोडंसं तेल जास्त टाका. आता हे तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही एखाद्या काचेच्या बरणीत किंवा तुमच्याकडे हवाबंद बरणी असेल ना, पण काचेच्या बरणीतच भरायचं आहे आपल्याला हे लोणचं, तरच लोणचं छान टिकतं. आणि बरणीत भरण्याआधी बरणी व्यवस्थित धुवून आपल्याला स्वच्छ गरम करून घ्यायचं आहे उन्हामध्ये, किंवा तुम्ही गॅसवर किंचित अशी गरम करून घेऊ शकता. कोरडी करायची, बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं हे किसून गूळ घालून लोणचं बनून तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचं लोणचं तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील ना ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यासाठी मी उन्हाळी भरपूर रेसिपी अशा साध्या सोप्या पद्धतीने टाकलेल्या आहे, त्या तुम्ही नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.